तर वळूया आपण सत्कार समारंभ कडे. 30+ बेलापूर संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. तर कैलाश ठाकूर यांच्या शुभ हस्ते मंगेशजी पाटील साहेबांचा इथून मात्र सत्कार करायचा आहे. विनंती असेल कैलाश ठाकूर यांना. मंगेशजी पाटील साहेबांचा सत्कार इथून मात्र कैलाश ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जातील. तसेच तर हिरामन साहेबांचा सत्कार वरून याला मात्र विनंती असेल आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार देखील करायचा आहे. त्यानंतर नवी मुंबईचे भगवे वादळ ज्यांच्या माध्यमातून ऑरेंज कॅप पुरवल्या गेल्या त्यांचा सत्कार इथून चेतन म्हात्रे यांना विनंती असेल. हरीशजी भाऊ साहेब एक पाणी म्हणजे जीवन पाण्याचा पुरवठा 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिला गेला ते म्हणजे नवी मुंबईचे भगवे वादळ संबोधलं जातं हरीशजी वॉटर किंग या नावाने ओळख. तिन्ही संघांना विनंती आपण व्यासपीठावर जायचं. तिन्ही संघ तसेच ज्यांच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पडला बेलापूरच्या मैदानावर आरुंजी जाधव साहेब ज्यांच्या माध्यमातून पारितोषिके भव्य दिव्य अनेक नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये घडवलेला इतिहास. प्रत्येक गोलंदाजाने एक धाव खर्च केली 2 धावा खर्च केल्या त्यासाठी आजपर्यंत कोणी पारितोषिक ठेवलं नव्हतं परंतु इथे अरुण जाधव यांनी ठेवलं त्यांच्या कार्याला देखील आमचा सलाम असेल. त्यानंतर मनसूर साहेबांचा सत्कार इथून वरून सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते करायचे. तर 40+ बेलापूरचे एक अष्टपैलू खेळाडू संदीपजी डलवी साहेब यांचा सत्कार मनोज यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते करायचे. संदीप दादा मात्र आपण कुठे असाल तर आपण देखील व्यासपीठावर यायचे. संदीप मात्रे तर रोहिदास दादा डांगरे यांचा सत्कार इथून मात्र संतोष मात्रे यांच्या शुभ हस्ते करायचे. तसेच या श्रृंखलेचे मुख्य आयोजक रुपेश दादा दिवेकर यांचा देखील शुभ सन्मान झालाच पाहिजे ज्यांच्या प्रयत्नातून ही श्रृंखला आज आयोजित केली गेली. तर 30+ क्रिकेट संघ बेलापूरचे कॅप्टन कूल चॉकलेट बॉय ज्यांना संबोधलं जातं प्रशांत पाटील. तर आता मुख्य बक्षीस वितरणाकडे आपण जाणार आहोत. ते सर्वांना विनंती असेल की लक्ष द्यायचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या श्रृंखलेचा करावे ब संघाचा संतोष. करावे ब संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो संतोष ज्याने आजच्या दिवसामध्ये एक मोलाची कामगिरी केली. तर संदीपजी दलवी सर आपल्याला विनंती असेल की या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. तसेच हरीशजी भोईर यांच्या माध्यमातून ऑरेंज कॅप देखील दिली जाते.
उत्कृष्ट गोलंदाज मुरलीन साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजास पारितोषिक देखील द्यायचं आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज सरचे ज्याच्यामुळे वाशी संघ आजच्या दिवसामध्ये इथं दिसतोय एनी गेस वाशी संघ सत्यम करतो उत्कृष्ट गोलंदाज एक कंजूसपणाची गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली हिरामन साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असते ऑरेंज कॅप आणि उत्कृष्ट गोलंदाजाच पारितोषिक द्यायचं आहे उत्कृष्ट फलंदाज आजचा दिवस ज्याच्या नावावर आहे तो ठरतो वाशी संघाचा सुमित काठी किल्ले दोन्ही संघाचा या खेळाडूने मात्र आपल्या संघाला चॅम्पियन ठरवलं एकदा जोरदार टाला झाला पाहिजे याच्यासाठी हरीश भोर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असते इथून सन्मानित करायचं आहे आपला संघ बॅकफुटवर जात होता परंतु तारणहार वाशी संघाचा तारणहार ठरला आणि आता आपण जाऊया तृतीय क्रमांक सेमीफायनल मध्ये अपयश आलो परंतु कालच्या दिवसामध्ये उत्कृष्ट खेळी करणारा संघ कांचन स्मृती करावे अ संघाच्या संघनेकडे विनंती असेल आपण यायचंय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाते कांचन स्मृती करावे अ विनंती असेल हरीशजी भोर साहेब अरुण जाधव संदीपजी दलवी साहेब हिरामन सर आपल्या शुभ असतील तुम्ही मात्र तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाते या श्रृंखलेचा कालचा दिवस ज्या संघाने गाजवला तो संघ कांचन स्मृती करावे अ द्वितीय क्रमांक करावे 30+ बोन संघ आपण देखील यायचे आणि यानंतर पारितोषिकाचं वितरण नंदीजी पाटील साहेब मनसूर तसेच रोहदास बंगरे साहेब आपल्या शुभ असते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकाचं वितरण करायचंय आता आपण वलिया मॅन ऑफ द सिरीज एनी गेस ज्याच्या धावा आहेत 59 विकेट आहेत 5 वैयक्तिक 59 आणि विकेट आहेत 5 आणि या त्या खेळाडूची पहिलीच टुर्नामेंट होती आदेश ठरतो या श्रृंखलेचा मॅन ऑफ द सिरीज या श्रृंखलेचा चॅम्पियन फायनली ठरतोय पहिला दिवस देखील गाजवला पहिला सामना देखील वाशी संघाने जिंकला आणि शेवटचा सामना देखील वाशी संघ जिंकतोय वाशी 30+ संघ चॅम्पियन ठरतोय आपण तर सर्व मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ असते इथून मात्र सन्मानित करायचं आहे खाली
तत्पूर्वी विनंती सर वाशी संघ एक दोन मिनिट थांबायचं आहे. ज्यांचे साथ आम्हाला संघालोचनाच्या माध्यमातून लाभली, दिलीप काका पाटील आमचे गुरुवर्य ज्यांच्या मुलांनी आज माईक धरून आहे त्यांचं एक शुभ सन्मान झालाच पाहिजे. कैलास ठाकूर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. एकदा जोरदार ताला झाला पाहिजे. तसेच ज्यांच्या माध्यमातून तीन दिवस लाईव्ह थेट प्रक्षेपण ओंकार जीटीसी लाईव्हचे ओंकार आपण देखील यायचे, आपला देखील शुभ सन्मान, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून तीन दिवस कडक उन्हामध्ये लाईव्ह प्रक्षेपण देखील केलं गेलं, तर धन्यवाद असेल आपल्याला देखील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान या मित्रांना लागोपाठ तीन दिवस इकडे आपला घसा कोरडाका, त्याचं सगळ्यात महत्वाचं योगदान या ठिकाणी आहे. तर आमच्या हरीश भोईर या ठिकाणी आलेला आहे, त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांचा योग्य तो यथोचित सत्कार करावा. आमचे बेस्ट कॉमेंटेटर विजय म्हात्रे, आणि मला अभिमान आहे की मी आता या ठिकाणी माईकवर आलो आणि माझे सगळे मित्र परिवार या ठिकाणी पहिल्या नंबरचा बक्षीस घेत आहेत. सगळ्यात जास्त आनंद मला आज होतोय. त्यावेळेला मीच कॉमेंटरी होतो म्हणजे जिंकले ते पण आता नसताना जिंकले खूप महत्वाची गोष्ट आहे ना. तर तेव्हा सगळ्या मित्रांना तुम्हाला मी आमंत्रित करतोय की हे सगळं पारितोषिक तुमचं आहे, तुमचं नाव कोरलंय तर तुम्ही या इकडे आणि हे सगळं पारितोषिक स्वीकारा. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन असेल आणि सहभाग घेतलेल्या सर्व संघांना देखील पुढच्या श्रृंखलेसाठी शुभेच्छा देखील असतील. सुरेखाचं आयोजन आणि सर्वांची रजा घेतो, ही श्रृंखला संपली अशी घोषित करतो. आणि सर्व क्रिकेट रसिकांचे तसेच मान्यवरांचे देखील आपण मोलात मोल